राज्यातील सर्व इंग्रजी शाळांमध्ये शिक्षकांना शासनाने मानधन देऊन खासगी शाळांबाबत शालेय शुल्कासंदर्भात घेतलेले सर्व नियम मागे घ्यावे अशी मागणी भोकरदन येथे गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे। सर्व इंग्रजी शाळांमधील शिक्षकांना शासनाने मानधन द्यावं, महाराष्ट्रातील खासगी शाळांविरुद्ध शालेय शुल्काशी संबंधित काढण्यात आलेले सर्व GR मागे घेण्यात यावे, महाराष्ट्र इंग्रजी स्कूल ट्रस्ट असोसिएशनची शिक्षण मंत्र्याकडे निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात आली आहे। भोकरदन येथे महाराष्ट्र इंग्लिश ट्रस्टीज असोसिएशन मेष्टातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात मेष्टाचे प्रदेशाध्यक्ष संजय तायडे यांच्या आदेशानुसार संबंधित जिल्हाधिकारी गट शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन देण्यात आलं। या निवेदनामध्ये सर्व महाराष्ट्रातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना शासनाने मानधन देण्यात यावं, मागील 4 वर्षापासून प्रलंबित RTE शासनाकडील थकबाकी देण्यात यावी, शैक्षणिक वर्ष 2021-22 शाळेचे शासकीय कर व वीज बिल शुल्क माफ करावे, समितीच्या निर्णयामध्ये निपक्षता मिळण्यासाठी राज्य सरकारद्वारे तयार केलेला कोणत्याही नियामक समितीमध्ये निपक्षता मिळवण्यासाठी मेष्टा सदस्यांना पुरेसं प्रतिनिधित्व देणे, शालेय शुल्काबाबत कोर्टाचे पूर्वीचे आदेश व नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या चांगल्या भावनेने अंमलबजावणी न झाल्यास शिक्षक भयभीत झाले आहेत असेही निवेदनात म्हटले आहे। भोकरदन तालुका मेष्टा संघटनेतर्फे भोकरदन येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयातील गट समन्वयक श्री नेवार यांना संबंधित निवेदन शुक्रवार रोजी देण्यात आलं। यावेळी जिल्हा संघटक रवींद्र दानी, तालुका अध्यक्ष सोपान सपकाळ, उपाध्यक्ष कृष्ण पाबळे, प्राचारी BM तंबारे, गजानन जाधव, DK बकाल, गजानन बुलगे, शेख अजर, मनोज शास्त्री, नागेश घुगे, अमित थारेवाल आदी उपस्थित होते। वृत्तप्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे, भोकरदन।